प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, रवी पाटील, सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष बाळाराम पाटील, उपाध्यक्ष अरुण दापोलकर, कर्नाळा टीव्हीचे संपादक हरीश मोकल, रामकृष्ण महाराज घरत, मोका मडवी, शिरीष कडू आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा देत त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील शुभेच्छा दिल्यात. आता संजीवन म्हात्रे सर म्हटल्यानंतर आपल्या या आगरी समाजाचं ते वैभव आहे, भूषण आहे. कारण त्यांचे जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी या 42 वर्षामध्ये जवळजवळ समाजाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी प्रबोधन केलेलं आहे. त्यांचा संजीवन मार्ग म्हणजे तो जर आपण त्याचं जर अवलंबन आपण जर केलं तर खरोखर जसं काय परिसराचा स्पर्श त्याला होईल अशा प्रकारचा त्यांचा तो संजीवन मार्ग आहे. त्यांनी अनेक प्रकारचे मग उद्योजक मार्ग असेल किंवा इतर असे बरेचसे त्यांनी उपक्रम असे राबवले आहेत आणि यशस्वी केलेले आहेत. आणि अशी व्यक्ती आज बऱ्याच वर्षापासून आपल्या सानिध्यामध्ये आहे याच्याबद्दल सगळ्यांनाच अभिमान आहे. तेव्हा मी त्यांना या वाढदिवसानिमित्त आपणा सगळ्यांच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा देतोय. आणि काव्यामध्ये म्हणतो आहे, संजीवन व्हावे तुम्ही दीर्घायुष्यी, संजीवन व्हावे तुम्ही दीर्घायुष्यी, व्हावे तुम्ही शतायुषी. आमच्या सगळ्यांच्या मनातील एकच इच्छा, आमच्या सगळ्यांच्या मनातील एकच इच्छा, संजीवन वाढदिवसाच्या तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. कोटी कोटी पूर्ण भागातील एक कलाकार म्हणून ज्याला आपण म्हटलं जातं आणि विनोदाचा बादशाह मी म्हणेन. आणि त्यांनी संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आगरी समाज जेथे जेथे आहे तेथे तेथे त्यांनी एक विचार मांडला आहे की समाजाचं प्रबोधन कसं करावं. कलाकार कला करत असतो परंतु समाजाचं प्रबोधन कसं करावं हा महत्त्वाचा त्यांनी भाग घेऊन संपूर्ण भागामध्ये एक चैतन्य निर्माण केले आहे. आगरी समाज मागे कसा होता त्यापेक्षा आज कसा आहे आणि कसा राहावा यासाठी ज्यावेळी एक कलाकार पुढे धावतो त्यावेळी आमच्यासारख्या लोकांना समाधान वाटतं. आणि हे काम त्यांनी सतत करत राहावं त्याच्यासाठी त्यांच्यावर फार लोकांचे आशीर्वाद आहेत, हात आहेत. आणि हा कलाकार, गुणी कलाकार आपल्या आगरी समाजाचं, आपल्या भागाचं नाव काढेल एवढ्या सतीच्या देऊन मी वाढदिवसाच्या सतीच्या देतो. जय सना.